नमस्कार मी संगीता संगीता रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्व मित्रमैत्रिणींचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत वेलदोड्याची पूड म्हणजेच हिरव्या वेलचीची पावडर करणार आहोत त्यासाठी मी हे दोन पॅकेट घेतलेले आहेत आता आपण वेलची सोलून घेऊया तुम्ही बघू शकता अशा प्रकारे वेलचीतले दाणे वेगळे केलेले आहेत आणि टर्फलं वेगळीकडे ठेवलेली आहेत मी आता आपण अशा प्रकारे सगळी वेलची साफ करून घेऊया काही गोड पदार्थ करायचं म्हटलं की वेलची पुढी लागतेच तर अशा प्रकारे करून ठेवली तर ते आपल्याला पदार्थ करणं देखील सोयीचं पडतं इथे तुम्ही बघू शकता तीन वाट्या घेतलेल्या आहेत ह्या वाट्यांमध्ये ही काही अख्खी वेलची ठेवलेली आहे हे वेलचीचे दाणे घेतलेले आहेत आणि तिसऱ्या वाटीमध्ये चार चमचे साखर घेतलेली आहे मी आणि ही टर्फलं बाजूला करून ठेवलेली आहेत आता आपण वेलची आणि साखर एकत्र करून मिक्सरमधनं त्याची पावडर करून घ्यायची आहे आणि ही वेलची जी अख्खी ठेवली होती ती काही आपल्याला इतर पदार्थासाठी लागते जसे वाटण पुलाव किंवा फोडणीसाठी आता मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये साखर घालत आहे आणि आता हे आपण फिरवून घेऊया मिक्सर चालू केलेलं आहे मी आता बघूया चमच्याने एकदा ढवळून घ्यायचं आणि परत झाकण लावून परत फिरून घ्यायचं आहे आपल्याला माझ्या जर तुम्हाला रेसिपीज आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बघू शकता अजून थोडीशी बारीक व्हायला पाहिजे परत आपण फिरून घेऊया आता झाली आपली वेलचीची पावडर बघूयाच रात लावून बरोबर झालेली आहे आता काढून घेऊया आपण एका स्वच्छ काचेच्या बळणीत आता भरून ठेवूया अशा प्रकारे मी वेलची पूड स्टोर करून ठेवते बघू शकता तुम्ही फक्त एकच काळजी घ्यायची की ओला चमचा कधीच लावायचा नाही कोरड्या चमच्यानेच वेलची पूड काढून घ्यायची आणि झाकण घट्ट लावून ठेवायचे अशा प्रकारे वेलचीची जी टर्फलं राहिली आहेत ही बघू शकता तुम्ही एवढी राहिली आहेत ती मी आता चहा पावडरच्या डब्यामध्ये मिक्स करणार आहे अशा प्रकारे म्हणजे ती देखील वाया जात नाहीत त्याचाही उपयोग होतो रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद